नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी येते। लातूर शहराला 10 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। मांजरा धरणामध्ये अत्यल्प पाणी साठा उरलेला आहे, त्यामुळे लातूर शहराला आता 10 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय लातूर महापालिकेने घेतला आहे। त्यामुळे जूनपर्यंत पुरेल एवढं पाणी असलं तरी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातल्या तोट्या नसलेल्या नळधारकांना 500 रुपयांचा दंड लागणार असून महापालिकेने घेतलेल्या बोरवेल्सला महापालिका कुलूप लावणार आहे। याशिवाय सध्या सुरू असलेल्या पाणी पुरवठ्यामध्ये देखील 25% कपात केली जाणार आहे। आगामी काळामध्ये निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते। अधिक माहिती घेऊयात। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी नितीन बनसोडे आहेत। नितीन, आता लातूर शहराला 10 दिवसाआड पाणी मिळणार आहे। शहरामध्ये गेल्या 2 महिन्यापासून लातूर शहराला ज्या मांजरा धरणातून पाणी पुरवठा होतो त्या धरणामधलं पाणी संपलेलं आहे आणि सध्या जर बघायला गेलं तर त्या धरणातल्या मृत साठ्यावर लातूरच्या 5.5 लाख लोकांची तहान भागवली जाते। मात्र आता हे पाणी अजूनही कमी कमी होत जात आहे, त्यामुळे येणाऱ्या पाणी टंचाईच्या आराखडा या ठिकाणी महापालिकेने तयार केला आणि त्यानुसार सध्या पाणी कपातीची घोषणा करण्यात आलेली आहे। 8 दिवसाला जे पाणी दिलं जात होतं महापालिकेकडून ते आता 10 दिवसानंतर पाणी दिलं जाणार आहे। त्याचबरोबर सध्या जी पाणी पुरवठ्याची वेळ आहे त्यामध्ये देखील 25% कपात करण्यात आलेली आहे। म्हणजेच जर पाणी 1 तास सुटत असेल तर आता पाणी फक्त 1.5 तासच मिळणार आहे लातूरकरांना। अशा पद्धतीनं पाहायला गेलं तर येत्या काळामध्ये पाण्याची ओरड या ठिकाणी लातूरमध्ये पुन्हा एकदा निर्माण होणार आहे आणि ती ओरड जास्त निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेनं आतापासूनच खबरदारीची उपाययोजना या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि आता मात्र लातूरकरांना 10 दिवसाआड पाणी मिळणार आहे आणि येत्या काळामध्ये हे पाणी 15 दिवसाआड देखील दिलं जाईल अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे। धन्यवाद नितीन, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल।